निळाशार असा समुद्र आहे, सुंदर लाटांचा आवाज, खळखळाट. मी आलो आहे पालोलीम बीचला, गोवाला. माझा आवाज जरा बसला आहे तरी मी व्हिडिओ करतो आहे, त्यासाठी तरी कमीत कमी तुम्ही हा व्हिडिओ लाईक करायला पाहिजे. नाही मी गंमत करतो आहे. आज आपण बोलूया जिम का लावावी. हा प्रश्न कदाचित प्रत्येकाला पडलेला असतो कधी ना कधी, एस्पेशली जे तरुण आहे, जे यंगस्टर्स आहे, जे आज जिम लावायच्या वयामध्ये आलेले आहे, त्यांना मी जिम लावावी की नाही लावावी हा प्रश्न पडतो. जे 40 गेले आहे, 40 ज्यांनी क्रॉस केला आहे, त्यांना हा प्रश्न पडतो की मी फिट राहायला तरी मी काही करायला हवं, तर मी जिम लावू का, हा एक प्रश्न त्यांना पडलेला असतो. तर माझा गरमागरम ब्रेकफास्ट पण आलेला आहे. तुम्ही प्लीज फ्रेंच फ्राईजकडे बघू नका, ते आपण खायचे नाही आहे अजिबात. माझी तशीच गरम कॉफी पण आलेली आहे, ही पण विदाऊट शुगर आहे, ब्लॅक कॉफी आहे. तर आज आपण बघणार आहोत जिममध्ये जाण्याचे 5 फायदे. जिम लावण्याचे आपले काही विशिष्ट फायदे आहे. कोणाचा गोल असू शकतो फॅट लॉस करणे, कोणाचा वेट मॅनेजमेंट करणे, कोणाचा बॉडी बिल्डिंग करणे, कोणाला मसल्स पुट ऑन करायचे असतात. तर या सगळ्या प्रश्नांचे, हे सगळे गोल्स आपण कसे अचीव करू याचा जर विचार केला, या प्रश्नाचं हे कसं करायचं हा प्रश्न आपण जर सारखा विचारत राहिला आणि आपण जर याचं बॉईल डाऊन उत्तर जर पाहिलं, तर तो मसल ग्रोथ हाच असतो, मसल टोनिंग हाच असतो. आणि नेमका याच गोष्टीवर, नेमका याच ॲस्पेक्टवर जिमला जाऊन फायदा होतो. आजकालच्या ज्या जिम्स आहेत त्या बऱ्यापैकी मॉडर्न जिम्स असतात, त्याच्यामध्ये सगळे इक्विपमेंट्स अवेलेबल असतात. ते एन्ड्युरन्स ट्रेनिंगसाठी असो का मसल बिल्डिंग ट्रेनिंगसाठी असो, ते सगळे इक्विपमेंट्स त्यांना मार्केट कॉम्पिटिशनमुळे म्हणा किंवा अजून कशामुळे म्हणा, ते त्यांना ठेवावेच लागतात. म्हणून आजकालच्या जिम्स आहेत लिटरली लोडेड विथ इक्विपमेंट्स असतात, त्याच्यामुळे तुमचा जो गोल आहे तो अचीव करण्यामध्ये ज्या ज्या गोष्टी हव्या, ज्या ज्या इक्विपमेंट्स हवे, ते सगळे तुम्हाला अंडर वन रूफ मिळते, सगळ्या गोष्टी तुम्हाला एका ठिकाणी अवेलेबल होतात. परत मार्केट कॉम्पिटिशनमुळे सगळ्या जे इक्विपमेंट्स जे बनलेले असतात ते एकदम प्रिसिजन डोक्यात ठेवून ते इक्विपमेंट्स डिझाईन झालेले असतात, वेल डिझाईन्ड इक्विपमेंट्स असतात. म्हणून तुम्हाला जर तुमच्या कुठल्या एका पर्टिक्युलर मसलवर फोकस करायचं आहे, तुम्हाला जर तुमच्या पेक्टोरल्सवर फोकस करायचं आहे, तर ती मशीन अशी डिझाईन झालेली असते की त्याने तुमच्या पेक्टोरल्सवरच फोकस केला जाईल, याने परत तुमचा जो गोल आहे तो अचीव होण्यामध्ये लवकर फायदा होतो. अजून एक गोष्ट म्हणजे आजकालच्या जिम्समध्ये पर्सनल ट्रेनर्स असतात. तुम्ही जर खरोखर चांगली जिम लावली तर तिथे पर्सनल ट्रेनर्स असतात, ते एज्युकेटेड असतात. तुम्ही तुमचा गोल त्यांना सांगितला की मला हे अचीव करायचं आहे, तर तुम्हाला तुमचा गोल अचीव करण्यासाठी ते तुम्हाला मदत करतात, ते तुमचा प्रोग्राम तसा डिझाईन करतात, ते तुम्हाला एक्सरसाईजचं रेजिम तसं डिझाईन करून देतात, त्यांचं एज्युकेशन त्याच्यासाठी झालेलं असतं. म्हणून ते पर्सनल ट्रेनर्स तुम्हाला रेडीली अवेलेबल असतात तिथे. पण तुम्हाला जर का पर्सनल ट्रेनर नसेल घ्यायचा फॉर सम रिझन, तुम्हाला जर तो अफोर्ड नसेल होत किंवा काही, तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्ही कमेंट्समध्ये तुमचे प्रश्न मला विचारा, तुम्ही मला व्हॉट्सअप करा, तुम्ही मला फोन करू शकता. तुम्हाला जे काही प्रश्न असतील त्याचे उत्तर मी तुम्हाला देईल आहे. तुम्हाला तुमचा गोल अचीव करण्यामध्ये मी डेफिनेटली तुमची हेल्प करील आहे. जिमला जाण्याचा अजून एक फायदा म्हणजे आपण ज्या जिमला जातो किंवा आपण जिम जॉईन करतो तेव्हा आपण कोणाला ना कोणाला बघून मोटिवेट होतो, इन्स्पायर होतो. आपण कोणाशी बोलतो, त्यांना बघतो, आपल्याला असं वाटतं की माझंही फिजिक याच्यासारखं झालं तर काय, किंवा माझं फिजिक हिच्यासारखं किंवा याच्यासारखं झालं तर. आपण अशा काही गोष्टी पाहतो, ऐकतो, त्या व्यक्तीशी बोलतो आणि त्यांना पाहून आपण मोटिवेट होतो. तर ते मोटिवेट होणं फार इम्पॉर्टंट आहे. ते कदाचित घरी वर्कआउट करून सेल्फ मोटिवेट होणारे लोक फार कमी असतात. म्हणून ॲटलीस्ट इनिशियली तुम्ही जिमला जेव्हा जात आहे, सुरुवात तरी तुम्ही जिमपासून करावी, जेणेकरून ते एक इन्स्पिरेशन मिळतं, ते एक मोटिवेशन मिळतं. जिममध्ये गेल्याने आपल्याला काही नवीन गोष्टी कळतात. आपण लोकांशी बोलतो, ट्रेनरशी बोलतो, एक्सपिरियन्स लोकं जे आहेत त्यांच्याशी बोलतो, त्यांच्याकडनं आपल्याला काही नवीन गोष्टी कळतात, काही नवीन गोष्टी शिकायला मिळतात. त्या कदाचित सप्लिमेंट्सबद्दल असो, एक्सरसाईज कशी करायची त्याच्याबद्दल असो. आपण एखादी एक्सरसाईज चुकीची करत असतो, कोणीतरी एक्सपिरियन्स व्यक्ती येतो, ट्रेनर येतो, तो आपल्याला सांगतो की ती एक्सरसाईज करायची बरोबर पद्धत कशी, पोस्चर कसं असायला हवं. तर ह्या काही गोष्टी आपल्याला जिममध्ये जाऊन कळतात. आपण काही लोकांशी बोलतो, त्यांच्याकडनं आपल्याला नवीन सप्लिमेंट्स, तुम्ही प्रोटीन घ्यायला हवं की नको, किंवा तुम्ही अमुक सप्लिमेंट घ्यायला हवं की नको, या गोष्टी आपल्याला समजायला मदत होते. जिम लावण्याचे अजून बरेच काही फायदे आहेत, पण आता ते ऐकण्यापेक्षा मी तुम्हाला असं म्हणेल, आग्रह करील की तुम्ही जिम लावून बघा. तुम्ही कदाचित 3 महिन्याची मेंबरशिप घ्या, पण तुम्ही जिम लावून बघा, त्याचे फायदे तुम्हाला तुमच्याच जाणवतील आहे. कुठली जिम लावायची याच्यावर जर तुम्हाला काही प्रश्न असतील की माझा गोल हा आहे आणि मी कुठली जिम लावू, किंवा माझ्या एरियामध्ये या जिम्स अवेलेबल आहेत त्याच्यातली मी कुठली जिम लावायला हवी,
याच्याबद्दल तुम्हाला काही प्रश्न असतील, कुठे काही कन्फ्युजन असेल, तर तुम्ही डेफिनेटली मला विचारा, तुम्ही मला व्हॉट्सअप करा, तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये तुमची कमेंट टाकू शकता, त्याच्यावर मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देईल, किंवा तुम्ही मला कॉल पण करू शकता. तर आजच्या व्हिडिओत एवढंच. पुढच्या वेळेस अजून कुठल्या नवीन विषयावर बोलू. माझा घसा कदाचित तेव्हा चांगला झालेला असेल. आपण अजून कुठल्या नवीन विषयावर बोलू. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.